स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचुंबे येथे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचुंबे येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे, विचुंबे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, माजी उपसरपंच किशोर सुरते, भाजप शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के सी पाटील, उपसरपंच रवींद्र भोईर, कुस्ती संघाचे अध्यक्ष बळीराम पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, धम्मरत्न बौद्धाचार्य हिरामण जोशी, प्रमुख सल्लागार अनंता गायकवाड, सुनील पाटील, रामदास गायकवाड, बाबूराव भिंगारकर, नितीन भोईर, श्याम पाटील, अनिल भोईर, अर्जुन सुरते यांच्यासह इतर मान्यवर व बौद्ध बांधव उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या इथे सर्वसामान्य माणूस, तो फक्त काही या इथे सांगता तो दलित समाजाचा असेल, तो फक्त काही ओबीसी समाजाचा असेल, नाही, तो सर्वांसाठीच या इथं प्रत्येक माणसाला या इथं जगण्याचा असलेला अधिकार हा त्यांनी इथं प्राप्त करून दिला. आणि हेच आदर्श हे इतर देशांनी सुद्धा घेतले. त्याच्यामुळे फक्त बाबासाहेब आंबेडकर हे काही फक्त कुठल्या एका विशिष्ट समाजाचे, विशिष्ट प्रदेशाचे, विशिष्ट देशाचे असे ते नेते होऊ शकत नाहीत. जागतिक दर्जाचे असे ते नेते आहेत. आणि म्हणूनच सांगता आज आपल्याला ज्या वेळेला भारत देश हा एवढी प्रगती करताना दिसतो आहे, का? कारण येथील प्रत्येक नागरिकाला वाटतं की हा देश माझा आहे, हा देश माझा असावा. यासाठी सांगतं ज्यांनी कष्ट वेचले, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, यासाठी ज्यांनी इथं घटना चांगल्या प्रकारे बनवली, ह्यासाठी ज्यांनी सांगतं या प्रत्येकाला इथे अधिकार द्यायचा जो सांगता काम केलेलं आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या महापरिनिर्वाण दिन आहे. आणि हा चांगल्या प्रकारे इथं साजरा करण्यासाठी या इथे आपण सर्वजण इथं आपण आलेलो आहोत.